शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यात होत आहे. अखेर या स्मारकाला जमीन हस्तांतर अंतर्गत DPR सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत महापालिका, पर्यावरण विभाग, नगरविकास विभागाला सूचना देत तपशीलवार अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासंदर्भात सुभाष देशांशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुभाष देशांशी साधलाल संवाद आपण ऐकूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये शिवाजी पार्क इथे होणार आहे. या बंगल्यांचा हस्तांतरणाचा अंतिम निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेला आहे. आमच्याबरोबर पालकमंत्री आणि ट्रस्टी सुभाष देसाई सर आहेत. सर, नेमका काय निर्णय झाला? आता कुठेतरी बाळासाहेबांचे चाहते त्यांना आता स्मारकाचं जी ओढ लागली होती ती आता संपणार आहे. सह्याद्री जे शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक बैठक बोलावली आणि त्या ठिकाणी सर्व आढावा घेतला कामांचा आणि त्यानंतर त्यांनी सूचना दिले मुंबई महापालिकेला, पर्यावरण विभागाला आणि नगरविकास विभागाला की या स्मारकाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल हा लवकरात लवकर सादर करा. आणि तिन्ही या ज्या विभागांनी, महापालिका असेल, नगरविकास विभाग आणि पर्यावरण विभाग, तिघांनी एकत्र बसून सहकार्यानं हा आराखडा तयार करावा आणि लवकरात लवकर सादर करावा, त्याला शासन मंजुरी देईल आणि काम लवकरात लवकर सुरू होईल, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. कधीपासून बाळासाहेबांच्या स्मारकाला कामाला भूमिपूजनाला हे होईल? याच दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आहे की तपशीलवार अहवाल द्या. आतापर्यंत कसं होतं, निर्णय परवानग्या मिळण्याच्या अडचणी ज्या होत्या त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले होते आणि प्रत्येक खात्याकडे ते काम होतं, ते काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि त्या दृष्टीनंच ह्या अशा प्रकारचा अहवाल मागितला आहे आणि त्यामुळे आताचं पाऊल आहे ते ठोस आणि कालबद्ध रीतीने पडेल अशी मला स्वतःला खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बारडसो, हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई.